महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. लोकसभा आणि पालिका निवडणुकी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं समजतं. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. लोकसभा आणि पालिका निवडणुकींसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी फोनोद्वारा जोडले गेले आहेत. मनोज, काय सांगाल, बैठक आता संध्याकाळी सुरू होणार होती तर नक्की बैठक सुरू झाली आहे का आणि कोण कोण बैठकीला उपस्थित आहेत? नक्कीच, त्यांनी आपण आज काँग्रेस पक्षाकडून कोर कमिटीची बैठक बोलवली आहे. ही बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित असतील, त्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, अभिनेते काँग्रेसचे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक आपण बघितलं तर मुंबई येथील वांद्रे येथील एमसीए क्लब येथे 4 वाजता होणार होती आणि या बैठकीला आता काँग्रेसचे नेते यायला लागलेले आहेत आणि आपण बघितलं तर लोकसभा निवडणूक आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला जवळ येतात. या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीमध्ये कशा प्रकारे निवडणुकीला सामोर असेल, याबद्दल कशा प्रकारे तयारी करायची आणि कशी रणनीती या बैठकीमध्ये या चर्चा होणार आहे. नक्की कोणकोणते मुद्दे चर्चिले जाणार याची काही माहिती आहे का? नक्कीच, आपण बघितलं ही बैठक काँग्रेस पक्षाकडून बोलली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं लोकसभा निवडणूक आता जवळ येत आहे. तसेच आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक देखील येत आहे आणि त्या संदर्भामध्ये कशी तयारी करण्यात यावी, कशाप्रकारे रणनीती आखण्यात येणार आहे यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तसंच आपण बघितलं कशापर्यंत लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांपर्यंत कसे कसे जनजागृती करून दाखवायची याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.